उत्तर भारतातून आलेले जे नागरिक आहेत की जे छठ पूजेचे मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात त्या सर्वांना या छठ पूजेच्या पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परंतु आजपर्यंत आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळे सण वेगवेगळे उत्सव साजरे केले त्याच पद्धतीनं पूर्ण भक्तिभावानं मात्र सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आपल्याला छठ पूजेचा देखील पर्व आपल्याला साजरा करावा लागणार आहे. काही बंधनं त्यामुळे आपल्याला या छठ पूजेवरती देखील सार्वजनिक रूपामध्ये आपल्याला पाळावी लागणार आहेत. प्रामुख्यानं आपण नदीघाटावरती तलावाच्या किनारी घाटांवरती येऊन आपण छठ पूजा करतो, सूर्यदेवतेची उपासना करतो. मात्र ह्यावर्षी कोरोना आपल्यातनं अद्यापही गेलेला नसल्यामुळे आणि दुसरी वेव येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट मात्र टाळावी लागणार आहे. ह्यावर्षी घाटावरती नदी किनारी तलावाच्या किनारी येऊन एकत्रित सार्वजनिक स्वरूपामध्ये छठ पूजा करणं आपल्याला शक्य होणार नाही आणि ते करू नये. मात्र ज्यांना खाजगीरित्या आपापल्या घरामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये तात्पुरतं कृत्रिम हौद करून जर छठ पूजा करायची असेल तर ती आपल्या स्तरावरती करू शकता. मात्र घरातच राहून आपापल्या ठिकाणी आपापल्या घरातूनच छठ पूजा करावी. कुठल्याही प्रकारे सार्वजनिक स्वरूप या पूजेच्या निमित्तानं नागरिकांनी त्यात होऊ देऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी ही मी प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो. करोना आपल्यातून अजून गेलेला नाही, करोनाचा धोका आपल्यापासून टळलेला नाही. आपल्याला एकमेकांमध्ये शारीरिक अंतर किमान 6 फुटाचं राखायचं आहे. हात आपल्याला वेळोवेळी स्वच्छ धुवायचे आहेत. बाहेर पडत असताना सार्वजनिक ठिकाणी जाताना आपल्याला मास्कचा वापर करायला विसरायचा नाहीये. मास्क जर वापरला नाही तर आपल्याला 500 रुपयाचा दंड केला जाणार आहे. आणि जर कुठलीही लक्षणं कोणालाही कधी दिसत असली तर तात्काळ आपली तपासणी करून घ्या, जेणेकरून लवकर जर आपल्याला कळलं की आपल्याला कोविड आहे तर आपण त्याच्यावर तात्काळ वेळीच चांगले उपाय करू शकतो. आपल्याला प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. छठ पर्व छठ पूजेच्या पर्वावरती मी सर्व नागरिकांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि पूर्ण भक्तिभावानं आपापल्या घरात राहूनच छठ पूजा आपण करावी याचं आवाहन करतो. धन्यवाद. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.